अहमदनगर जिल्हा परिषदेने तिघा बांधकाम ठेकेदारांचा परवाना 1 वर्षासाठी निलंबित केला असून त्यांची सुरक्षा ठेव देखील जप्त करण्यात आली आहे. तर 12 ठेकेदारांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारलाय. विकास कामे प्रलंबित ठेवल्याच्या कारणावरून ही कारवाई केली असल्याची माहिती मिळतीय. बांधकाम ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याने विविध योजनांच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असतो. मात्र जिल्हा परिषद आता ऍक्शन मोडवर आली असून कारवाई सत्र सुरू केलंय. 2023-24 या आर्थिक वर्षात विकास कामे प्रलंबित ठेवणाऱ्या ठेकेदारांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकामाच्या उत्तर विभागामार्फत संगमनेर आणि नेवासा तालुक्यातील 12 प्रलंबित कामांसाठी 3 ठेकेदारांवर ही कारवाई करण्यात आली. या 3 ठेकेदारांचा परवाना 1 वर्षासाठी निलंबित करण्यात आला असून प्रलंबित कामात रस्ते, शाळा खोल्या, अंगणवाडी आदी कामांसह दुरुस्तीच्या कामाचा समावेश आहे. याशिवाय संगमनेर, अकोले, कोपरगाव आणि नेवासा तालुक्यातील 12 प्रलंबित कामांसाठी 10 ठेकेदार, 1 मजूर संस्था आणि 1 ग्रामपंचायतीवर दंडात्मक तसेच ठेकेदार नोंदणी निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती मिळतीय. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षिण विभागामार्फत प्रलंबित असलेल्या 48 कामांवरील ठेकेदारांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या. या ठेकेदारांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाणार अशी माहिती मिळतीय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.